आजही 24 तास एक पाऊल पुढे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे प्रवाशाला तिकीट काढताना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. प्रवाशांसह खेळ वाचावा यासाठी पश्चिम रेल्वेनं तिकीट चार्ज करता येणार आहे. या वेंडिंग मशीनचा आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जेंनी घेतलेला हा आढावा. रेल्वे प्रवाशांना तिकीट काढताना वेळेचा खळंब होतो, तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. यावर पश्चिम रेल्वेने एक नवीन उपाय शोधला आहे आणि तिकीट वेंडिंग मशीन जी क्विक सर्व्हिस रेल्वे प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला. पश्चिम रेल्वेची ही सुविधा कशा पद्धतीची आहे? आमच्याबरोबर त्यांचे इंजिनियर्स आहेत. कशा पद्धतीची सुविधा आहे? बेसिकली आपल्याकडे तीन प्रकारच्या सुविधा आहेत. एक, तुम्ही इथं जर्नी तिकीट काढू शकता. जर्नी तिकीटसाठी तुम्हाला इकडचं कुठलंही झोन्स आहे, तुम्हाला जिथे जायचं आहे तिकडचं तिकीट. आता आपल्याला दानू रोड त्या साईडला जायचं, तर तिकडचं झोन सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केल्यानंतर कुठे कुठलं स्टेशन आपल्याला कुठे जायचं आहे, मीरा रोड मला जायचं आहे, हे 10 रुपयाचं फेअर आहे त्याचं. तर आपण बोललो मेक पेमेंट म्हणून बटन आहे, तर बटन दाबल्यानंतर आपल्याला एक येतं की किती अमाऊंटच्या नोटा कशा टाकायच्या आहेत. याच्यासाठी इथं नोटा टाकण्यासाठी हे मशीन आहे. कॉईन टाकण्यासाठी इथं मशीन आहे. आपल्याला आता 10 रुपये टाकल्यानंतर ती आपल्याला एक प्रिंटआउट येणार आहे. खरं आणि अधिक कुठल्या कुठल्या सुविधा आहेत अजून? याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपलं जे सीझन पास आहेत त्याचंही आपण रिन्यू करू शकतो तिकीट्स. आणि दुसरे आपले स्मार्ट कार्ड जे आलेले आहेत ते स्मार्ट कार्ड रिचार्ज करू शकतो आपण याच्यामध्ये. पण सुट्टे पैशाची गरज आहे याच्यासाठी? हो, सुट्टे पैशाची गरज आहे. तुम्ही जर्नी तिकीट जेव्हा काढता त्यावेळेला जर 5 किंवा 10 रुपयाचं असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट कॉईन ही अमाऊंट टाकायला लागेल. तुम्ही 8 रुपये तिकीट असेल आणि 10 रुपये टाकाल तर ती व्हॅलिड होणार नाही, ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल होणार तुमचं आणि 10 रुपये तुम्हाला रिटर्न भेटणार. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो की 1 रुपया 5 रुपये आणि 10 रुपयाची नाणे घेतात. 2 रुपयाचे कुठलेही नाणे घेत नाही आणि 1 रुपयाचा छोटा नाणा घेत नाही. पश्चिम रेल्वेच्या या सुविधेचा फायदा आता प्रवाशांनी सुरू केलेला आहे. झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह हेमंत बिर्जे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.